नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच महागुरु, मराठी उद्योजकांचा महापरिवार या कम्युनिटीमधील मराठी उद्योजकांच्या हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यूमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत मराठी उद्योजक उमेश कुलकर्णी. ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे चे ते संस्थापक आहेत. महागुरु, मराठी उद्योजकाचा महापरिवार ही कम्युनिटी त्यांनी डिसेंबर 2022 जॉईन केली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी 20 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे. उमेश कुलकर्णी, तुमचं हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यू मध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू, धन्यवाद. उमेश कुलकर्णीजी, तुमच्याकडून तुमच्या व्यवसायाविषयी माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी. खर तर मी पौरोहित्य माझा पहिल्यापासूनचा पारंपरिक व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणण्यापेक्षा मी याची सेवा करतो आणि मूलत माझं 12 वर्ष वेदाध्ययन झालेलं आहे. वेदाचंच अध्ययन मी केलेलं आहे आणि ते शिकत असताना मला ज्योतिषाची वास्तुशास्त्राची अगदी म्हणजे वारसा आहे आणि आवड पण होती आणि त्याच्यामुळे मी त्याचा अभ्यास करत गेलो आणि ऍक्सिडेंटली मी वास्तुशास्त्र शिकलो. खरं तर ऍक्सिडेंटली म्हणजे मने नाही, ध्यानी नाही, काही नाही. आणि त्यावेळेस माझ्याकडे पैसेही नव्हते शिकण्यासाठी, पण ते शिकलो आणि शिकल्यानंतर मग ज्योतिषाची सेवा आणि नंतर वास्तूची सेवा अशी करायला लागलो आणि आज ज्योतिषशास्त्रामधलं असं एकही शास्त्र नाही की ते आज मला येत नाही. ग्रेट. सो हा माझा परिचय आहे आणि त्याच्यानंतर मी MA संस्कृत आहे. ऋग्वेदाचं माझं अध्ययन झालेलं आहे. मी आजही पुण्यामध्ये पौरोहित्य करतो आणि गेल्या 15 वर्षापासून लोकांच्या जीवनामधल्या समस्या निवारण करण्यासाठी त्यांना सहाय्यभूत करतो. मग ज्योतिषाच्या माध्यमातून असेल, वास्तूच्या माध्यमातून असेल किंवा पौरोहित्य म्हणजे पूजा या माध्यमातून असेल, तर अनेक लोकांच्या समस्या त्यांना निवारण करून जीवनामध्ये आनंदी जीवन प्रदान करण्यासाठी मदत करत असतो आणि त्याच्यातून महत्वाचं मला जास्त आनंद मिळत असतो. खूप छान उमेशजी. उमेशजी, तुमच्या लाईफ विषयी, जसं तुमचं लहानपण, शिक्षण, फॅमिली याविषयी सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. खर तर माझा जन्म सोलापूर जिल्ह्यातला. मी वयाच्या 8व्या वर्षातच वेद पाठशाळेमध्ये गेलो होतो वेदाध्ययनासाठी. तिथून मी काही कालवर्ष गुजरातमध्ये होतो. गुजरातमध्ये अध्ययन केल्यानंतर अकोल्याला काही वर्ष होतो. तिथून पुढे आपल्या सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत जिचकार माहिती असतील, त्यांना मी जिचकार काका म्हणायचो. सो अमरावती बाजार नागपूर रोडला बाजारगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या तिथे अरेषा विज्ञान गुरुकुलम नावाची एक पाठशाळा होती. तर तिथे जिचकार काका यायचे तर त्यांच्या तिथे आमचं वेदाध्ययन काही वर्ष झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी केरळला 8 वर्ष होतो वेदाध्ययनासाठी. माझं जे वेदाचं अध्ययन झालेलं आहे हे अख्ख्या भारतामध्ये आम्ही 5 जण आहोत. आमचे गुरुजी एक आणि त्यांच्यानंतर आम्ही 4 जण सहारथी, म्हणजे हे माझं वेदाचं अध्ययन झालेलं आहे जे की कौशिकी ब्राह्मण आणि अरण्यक म्हणून ऋग्वेदाचा एक ग्रंथ विभाग आहे. तर या ग्रंथांचा अभ्यास केलेले महाराष्ट्रामध्ये आम्ही 3 जण आहोत आणि या पद्धतीने माझं बालपण गेलेलं आहे. माझी मुख्य संस्था बार्शीला होती. गवामहीन सत्रयाजी श्री नानाजी काले यांच्या अंतर्गत योगीराज वेद विज्ञान आश्रम या पाठशाळेमध्ये माझं अध्ययन झालेलं आहे ऋग्वेदाच. आणि तसं तर खूप असं म्हणतो हॉरेबल स्टोरी आहे बालपणाची, पण माझी व्यक्तिगत अशी इच्छा असते की मी वाईट परिस्थितीमध्ये रमण्यापेक्षा वाईट परिस्थितीतलं चांगलेपणा घेऊन भविष्य सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जावं याच्यावरती माझा व्यक्तिगत विश्वास आहे आणि त्या पद्धतीने मी चालत असतो. फक्त माझे जे बालपण होतं आणि त्या बालपणाच्या स्थितीमध्ये जी काही वाईट परिस्थिती होती त्या वाईट परिस्थितीचा बोध घेऊन आपल्या समोर जर तसा एखादा व्यक्ती जेन्युइन पर्सन आला तर त्याला सहकार्य करावं याच भावनेने मी पुढे जात असतो. त्या परिस्थितीवरती रडत बसण्यावरती माझा विश्वास नाही. तर परिस्थिती कोणती का असे ना, मार्ग आधी काढला पाहिजे आणि मग त्याचा विचार केला पाहिजे, तरच आपण यशस्वी होतो याच्यावरती माझा विश्वास आहे. त्याच्याबद्दल मी जास्त काही म्हणजे नाही का, सांगण्यासारखं खूप आहे, अगदी समोरच्या डोळ्यातून पाणी येईल एवढं आहे. पण बालपण छान होतं ईश्वर कृपेने. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बालपण तसं होतं म्हणून आज मी दुःख समजू शकतो. नाही का? आणि मला आनंद वाटतो एखाद्याला सहाय्यभूत व्हायला, मदत करायला आणि समोरच्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ग्रेट ग्रेट, तुमचे विचार खूप छान आहेत.
उमेची ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र तुम्ही सुरू केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते कोर्सेस घेता ज्याचा अनेक लोकांना फायदा होईल तीही माहिती आपण सांगाल. खरं तर माझ्यावरती माझ्या आत्तेचे ऋण आहे. मी मुळात माझ्या आत्तेमुळे ह्या क्षेत्रामध्ये आलो. सो जेव्हा माझं वेदाध्ययन झालं आणि मी पुण्यामध्ये आलो तेव्हा मी 12 वर्ष श्री मोर्या मंगल ज्योतिषालय नावाची माझी संस्था होती. आता मोर्या म्हणजे गणेश आणि मंगल म्हणजे माझ्या आत्तेचं नाव. तर तिला एक श्रद्धांजली किंवा तिला एक तिने जे आपल्यावरती ऋण केलेले तर त्याच्या प्रीत्यर्थ आपण काय करू शकतो तर समाजाची सेवा करून तिला आपण एक आदरांजली प्रदान करू शकतो. या विचाराने मी श्री मोर्या मंगल ज्योतिषालय या संस्थेच्या अंतर्गत 12 वर्ष ज्योतिषाची फ्री कन्सल्टिंग केली. खर तर पुढेही मला फ्री कन्सल्टिंग करण्याची इच्छा होतीच पण जेव्हा आपल्याला असं जाणवतं की आजकाल म्हणजे पूर्वी आपल्याला शाळेत एक धडा होता आपल्याला माहिती असेल परोपकार म्हणून म्हणजे आपल्याकडे एक फणसाची आता मला ती पूर्ण स्टोरी आठवत नाही की आपली आई आपल्याला सांगते की आधी शेजारच्याला द्यावं आणि मग आपण ते खावं तर ती फणसाची गोष्ट होती. तर म्हणजे त्या पद्धतीने खरोखरच माझ्या बालपणाचा जी लोक होती त्यावेळेस तर ते अशा पद्धतीची होती आणि त्याच्यामुळे माझा त्याच याच्यावरती विश्वास होता की अरे नाही फ्रीज द्यायचं असते नाही का पैसे तर आपण एका व्यवसायामधून मिळवतोय मग दुसरा जर हा आपला व्यवसाय तर त्याच्यातून पैसे मिळवण्याची जरुरी नाही असा माझा विश्वास होता. पण जेव्हा अचानक मला हे हळूहळू समजत गेलं अरे मी एखाद्या केसमध्ये 3-3 तास देतोय आणि त्याच विषयासाठी परत तेच लोक माझ्याकडे येत आहेत तेव्हा कुठेतरी गडबड आहे हे मला जाणवलं आणि त्याच्यानंतर मी फीज घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर लोकांना खूप चांगला रिझल्ट भेटायला लागला. लोक परत माझ्याकडे त्याच प्रश्नासाठी येणं गेले म्हणून मग मी फीज घ्यायला सुरुवात केली. मग आता फीज घ्यायचीच आहे तर ती आपण आदरांजली म्हणून आत्याला सुरुवात केली होती तर मग आपल्याकडे एक नवीन संस्था पाहिजे ती आपली समाजसेवेची संस्था होती. तर मग कोणत्या नावाने चालू करावं असा विचार करत असताना वेगवेगळ्या नावांचा विचार झाला आणि त्याच्यामध्ये एस्ट्रो वास्तू वर्ल्ड रिसर्च सेंटर म्हणजे एस्ट्रो वास्तू म्हणजे ज्योतिष वास्तू विश्व विश्व म्हणजे वर्ल्ड नाही का जिथपर्यंत ही पृथ्वी आहे तिथपर्यंत आपलं हे कार्य आपल्याला पोहोचवायचं आहे या उद्दिष्टाने. कारण विश्व वास्तू म्हणजे जमीन आणि जमीन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हे विश्व आहे आणि या विश्वापर्यंत हे काम कार्य गेलं पाहिजे. कारण मानव या न मानव वास्तुशास्त्र प्रत्यक्ष अनुभूतिका शास्त्र आहे हा माझा व्यक्तिगत अनुभवही आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांचा अनुभव देखील तसाच राहिलेला आहे. मग या विचारातून आपण ज्योतिष वास्तू विश्व असं त्याचं नाव ठेवलं होतं. मग आता माझ्या डोक्यामध्ये असं आहे की मी स्वतः कायम वेगवेगळे रिसर्च करत असतो तर त्याच्यामधून संशोधन देखील आपण करत असतो म्हणून संशोधन केंद्र असं ते पुढे नाव चालू झालं आणि या संस्थेच्या अंतर्गत आपण ज्योतिषाचे क्लासेस वास्तुशास्त्राचे क्लासेस त्याच्यानंतर रेकी प्राणी किलिंग संसार सुखाचा कसा करावा न्यूमरोलॉजी म्हणजे असे सगळे मास्टर क्लासेस तयार म्हणजे घेत असतो आणि सगळ्यात महत्वाचं रत्नशास्त्र हा एक महत्वपूर्ण शास्त्र आहे ज्याचा आजकाल क्रेज तर आहेच पण लोकांना फसवलेही खूप प्रमाणात जातं. तर रत्न ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे तो कसा ओळखावा किंवा कोणता रत्न धारण करावा याच्याबद्दल देखील आपल्याला माहिती नसते. तर रत्नशास्त्राची कार्यशाळा घेऊन आपण लोकांना चांगल्या पद्धतीचे रत्न प्रदान करण्यासाठी सहाय्यभूत करत असतो आणि त्याच्यानंतर आपण आजपर्यंत वास्तुशास्त्र जे आहे की माझं माझ्या विद्यार्थ्यांना चॅलेंज असतं की आपल्या व्यासपीठावरती जो कोणी परिपूर्ण शिकेल आपल्या शेवटच्या म्हणजे वास्तू अलंकार या बॅच पर्यंत जाईल त्याला भारतामध्ये चॅलेंज करणारा व्यक्ती असणार नाही या लेवलचं आपण आपल्या वर्गामध्ये शिकवतो. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये माझं असं वाक्य आहे म्हणजे जो विद्यार्थी माझ्याकडे शिकतो तर ब्रह्मदेव जरी त्याच्याकडे कुंडली घेऊन आले तरी ब्रह्मदेवाची कुंडली पाहता आली पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याला त्या विषयामध्ये तयार करत असतो. सो आणि मला आनंद आहे आजपर्यंत आपण 750 संसार सुखाचे केलेले आहेत याच्यामध्ये आपलं मोठं खूप मोठं काम आहे आणि वास्तुशास्त्री आतापर्यंत आपण प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट आपण 200 तयार केलेले 3000 मोफत वास्तू वर्गामध्ये आपल्याकडे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्राची वेगळीच संख्या आहे न्यूमरोलॉजीची वेगळी आहे रत्नशास्त्राची वेगळी आहे आणि व्यक्तिगतरित्या माझ्याकडे घरी राहून पौरोहित्य देखील विद्यार्थी शिकलेली आहे. सो अशा पद्धतीने आपलं ते कार्य चालतं आणि याच्या व्यतिरिक्त माझी प्रोफेशनल वास्तूची महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर अशी देखील प्रॅक्टिस आहे.
आणि ज्योतिषाची देखील माझी प्रॅक्टिस आहे. माझे संध्याकाळी प्रोफेशनल एस्ट्रॉलॉजी कन्सल्टन्सी असते आणि सकाळी माझी वास्तू कन्सल्टन्सी आणि पूजा इत्यादी सगळं असतं आणि संध्याकाळी क्लासेस घेतो. यस, ग्रेट ग्रेट ग्रेट. उमेशजी खूप छान काम करत आहेत. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला उमेशजी यांच्याबरोबर कनेक्ट व्हायचं असेल. उमेश कुलकर्णी यांच्या रिलेटेड सर्व लिंक ज्या आहेत सोशल मीडियाच्या त्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कनेक्ट होऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये शिकायचं असेल तर काही फ्रीमध्ये वेबिनार्स असतात, ते वेबिनार तुम्ही अटेंड करू शकता. त्याचा कशा पद्धतीने तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये फायदा घेऊ शकता ते तुम्ही अनुभवू शकता. उमेशजी, तुम्हाला खूप महत्त्वाचा प्रश्न मला पुढे विचारायचा आहे. तुम्ही डिसेंबरमध्ये महाग्रोथ आपली कम्युनिटी जॉईन केली, यापूर्वी सुद्धा तुम्ही व्यवसाय करत होताच. मग असं का वाटलं की डिसेंबर महिन्यामध्ये महाग्रोथ कम्युनिटी जॉईन करावी? खरं तर सर, तुम्हाला मी बऱ्याच दिवसांपासून फॉलो करतोय. आपल्यालाही माहिती, आपलं बऱ्याच महिन्यांपूर्वी बोलणं झालं होतं आणि अचानक तुमचा मेसेज आला. अर्थात तुमचं नाव तर चर्चेत असायचंच, कारण चर्चेत असल्यानंतर एक दिवशी तुमचा तो मेसेज आला की अख्खा कोर्सेस एवढ्या याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला फोन केला आणि मी म्हटलं सर आपले सगळे कोर्सेस पाहिजेत, कारण मी नॉलेजच्या प्रेमात तर होतोच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला ऑब्झर्व करत असताना एक गोष्ट ऑब्झर्व केली, अशी केली की मधल्या कालावधीमध्ये मी देखील झटत होतो, वेगवेगळे कोर्सेस मी देखील घेत होतो, शिकत होतो, अनेक जणांकडे पाहत होतो. पण तुमच्यामधला जो प्रामाणिकपणा आहे, शुद्धता आहे आणि खरोखर सहकार्य करण्याची भावना आणि जेन्युइन नॉलेज देण्याची जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती सर मला भावली आणि त्याच्यामुळे मी आपला कोर्स जॉईन केला सर. उमेशजी, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण तुम्ही महाग्रोथ कम्युनिटी डिसेंबरमध्ये सुरू केली. आत्ता हा जुलै महिना आहे, जानेवारीपासून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे प्रोफेशनल बॅचेस घ्यायला सुरुवात सुद्धा केली. मग या गेल्या 5-6 महिन्यामध्ये तुमचा टोटल रेव्हेन्यू किती झालेला आहे? ग्रेट, खूप छान प्रश्न. मला सगळ्या उद्योजकांना सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत मी 21 लाखाचा बिझनेस जनरेट केलेला आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. मला आठवतंय तुम्ही पहिलीच बॅच जेव्हा घेतली आणि पहिल्याच बॅचमध्ये, म्हणजे पहिलं वेबिनार तुम्ही घेतलं होतं आणि पहिल्याच वेबिनारमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स तुम्हाला आलेला आणि तुम्ही मला कॉल केला होता की सर असा असा मला रिस्पॉन्स मिळाला, माझ्या अकाउंटमध्ये यापूर्वी जेवढे पैसे नव्हते तेवढे एका दिवसामध्ये पैसे आलेले आहेत, थँक्यू सो मच. तेव्हा माझ्या अंगामध्ये ॲक्च्युली शहर उभं राहिले, कारण आपण जे करतोय ना ते कुठेतरी कुणाला तरी ते यूज होतंय, कुणाचं तरी आयुष्य घडतंय आणि त्याचा मला खूप अभिमान आहे तुमचा, कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट इम्प्लिमेंट करत असता आणि त्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळत आहे. अगदी बरोबर सर, कारण केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे. ग्रेट ग्रेट, बरोबर बरोबर. मग उमेश कुलकर्णीजी, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, कारण महाग्रोथ कम्युनिटी तुम्ही जॉईन केली, मग जॉईन केल्यानंतर अशा कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला आवडल्या ज्याच्यामुळे तुमचा व्यवसाय एवढा जास्त ग्रो झालेला आहे? ओके, खूप छान प्रश्न विचारला. एक तर सर तुमची सहकार्य करण्याची भावना एक, आणि खरं तर ज्या वेळेला आपल्याला बिझनेसमध्ये सहकार्य अपेक्षित असतं त्या वेळेला ते सहकार्य होणं हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि ते सहकार्य तुमच्याकडून मिळणं. आणि तिसरं, आपण अभ्यास केल्यानंतर ज्या काही छोट्या छोट्या स्ट्रॅटर्जी असतात त्या वापरल्यानंतर जो एक आपल्याला आत्मविश्वास येतो आणि त्या आत्मविश्वासानंतर आपण पाऊल उचलतो आणि करतो, तर ते केल्यानंतर जो रिझल्ट मिळतो तो हरच नाही. बरोबर बरोबर. उमेशजी, मला आठवतं एक दिवशी तुम्हाला कॉल केला होता, वेबिनार सुरू होणार होतं, 5 मिनिटं बाकी होती, तुमचा झूमचा प्रॉब्लेम झाला होता. सो तो अनुभव आपल्या ऑडियन्सला शेअर केला तर नक्कीच अनेकांना त्यातून शिकायला मिळेल. निश्चितच, खरोखर प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे काय झालं होतं ते कळत नव्हतं आणि माझा सेलिंगचा दिवस होता तो. आणि आता काय करावं तेवढ्यात मी सरांना फोन लावला. सरांचाही त्या दिवशी नेमकाच म्हणजे 9:00 तो वेबिनार होता आणि संध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा कोच असतात तेव्हा 9:00 आसपास सगळे प्रचंड बिझी असतात, त्याला 1 मिनिटही वेळ नसतो. सो मी तरीही सरांना फोन लावला आणि सरांनी फोन रिसीव्ह केला आणि त्या 1 ते 2 मिनिटांमध्ये जो माझा प्रॉब्लेम झाला होता झूमचा तो सॉल्व्ह केला. आणि त्या दिवशी जे म्हणजे त्या दिवशी जे मी सेलिंग केलं तर इतर सेलिंगच्या तुलनेने त्या दिवशी माझे 10 ते 12 सेलिंग चांगल्या वाढल्या होत्या, नाही का? म्हणजे मला अपेक्षितही नव्हते की एवढ्या सेलिंग होतील त्या कोर्समध्ये, पण या पद्धतीने त्या सेलिंग वाढल्या आणि त्याच्यातून मला खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट झाला. आणि त्याच्यामुळे कसं आहे की तत्व
परत सेवा आपण म्हणतो काहीतरी बघा अँब्युलन्सची किंवा बसची सेवा असते नाही का तत्पर सेवा म्हणून, ही तत्पर सेवा जी असते ना म्हणजे सगळं आपलं आता प्राण निघून जाणार आणि त्यावेळेस जसं एखाद्या मेलेल्या म्हणजे मरत असलेल्या व्यक्तीला पाणी मिळावं आणि त्याचा जीव वाचावा अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा खरोखर गरज असतं अडलेलं असतं जेव्हा ती तुमची ती मदत होती ना ते खूप इम्पॉर्टंट असते आणि अशी मदत करतात त्याच्यामुळे प्रत्येकाने तुमच्याशी जॉईंट झालंच पाहिजे. अलतू फालतू लोकांनी नाही झालं तरी हरकत नाही. जंगलात जेन्युइन करायचं खरोखर यशस्वी व्हायचंय अशाच लोकांनी जॉईन करा. कारण लक्षात घ्या मित्रांनो नळाचं पाणी जर येत नसेल तर तुम्ही मोदींना फोन करणार नाही. ओके त्याच्यासाठी तुम्हाला नगरसेवकाला भेटावं लागेल. तसंच तुम्हाला जेन्युइन यशस्वी व्हायचं असेल आणि उत्तम खरोखर यशस्वी व्हायचं असेल तर व्यवसायामधल्या मोदींकडे गेलं पाहिजे आणि त्यासाठी हे व्यक्तिमत्व खूप योग्य आहे आणि याच्यासाठी म्हणून यांचा आपला कोर्स म्हणजे आपल्या या कम्युनिटीमध्ये आलं पाहिजे असं मी सांगेन सगळ्यांना. सर धन्यवाद उमेशजी, खूप चांगल्या उदाहरणानं पटवून दिलेलं आहे. मी एवढंच ऑडियन्सला सांगेन की तुम्ही जे करताय ते करताना भरपूरदा काही टेक्निकल अडचणी येतात. ते तुम्ही फर्स्ट टाइम करत असता म्हणून जी टेक्निकल अडचण तुम्हाला मोठी वाटते, पण आमच्यासारखे मेंटॉर त्या अनेक गोष्टी सातत्याने करत असतात. सो तुम्हाला जे टेक्निकल मोठा प्रॉब्लेम वाटतो तो आमच्यासाठी एका सेकंदाचा असतो आणि म्हणूनच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय किंवा तुम्हाला भविष्यामध्ये ज्या प्रकारचं यश हवं आहे अशा लोकांना मेंटॉर म्हणून तुम्हाला सिलेक्ट करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करायचा असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला हेल्प करू शकतो. जर तुम्हाला ते करायचं असेल तर फक्त शिकण्यावरती फोकस करायचं असेल तर मी माझी कम्युनिटी जॉईन करायला कुणालाही सांगत नाही. शिकल्यानंतर जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तरच तुम्हाला फायदा जास्त होणार आहे. उमेश कुलकर्णींनी प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर त्याचा इम्प्लिमेंट केलेला आहे म्हणून त्यांना चांगला फायदा मिळतोय. सो उमेशजी आणखी एक खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे तो म्हणजे महाकृत कम्युनिटी जॉईन केल्यानंतर असे कोणते टूल स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडल्या ज्याचा फायदा तुम्हाला खूप झालेला आहे, त्या टूल्स त्या स्ट्रॅटेजी विषयी थोडक्यात सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे AI टूल्स चॅट जीपीटी हे तुमच्याकडूनच समजलं आणि त्याचा मला खूप चांगला फायदा झाला. त्याच्यानंतर इंस्टाग्राम, त्याच्यानंतर तुम्ही जे सांगता की रोज आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती व्हिडिओ टाकत चाला तर त्या पद्धतीने होत नाही, परंतु मी जो आजपर्यंत त्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याचा मला खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे हे ISO दिलेलं आहे system.ISO त्याचा खूप जबरदस्त मला फायदा झालेला आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि अजून सुद्धा ते प्लॅटफॉर्म तुम्ही फ्रीज वापरतात मला वाटतंय, राईट? एक्झॅक्टली, अगदी बरोबर. येस, मी म्हणूनच अनेक उद्योजक म्हणजे सगळ्यांना खरंच सांगतो म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी जे सरांनी दिलेले तर त्याच्यातल्या म्हणजे नाही का आपण म्हणतो ना सांगाव्या तेवढ्या कमी आहेत नाही का, कारण काही गोष्टी ज्या असतात त्या शब्दाच्या पलीकडच्या असतात. सो एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीकडून म्हणजे नाही का एखादा दिला गेल्यामध्ये किती फायदा झाला, दिला आणि घेतला गेल्यामध्ये किती फायदा झाला, याच्यापेक्षा ती व्यक्ती आपल्यासोबत आहे याने किती फायदा झाला याला जास्त महत्व. बरोबर बरोबर. म्हणजे खरंच सांगतो म्हणजे आजपर्यंत ठीक आहे म्हणजे तिकडला फायदा किती झाला नाही झाला हा विषय माझ्यासाठी दुय्यम गोष्ट आहे, पण आज सकाळ सर माझ्या सोबत आहेत किंवा माझ्या जवळ आहेत, माझ्या फोनवरती अवेलेबल आहेत ना, हीच गोष्ट सगळ्यात मोठी आहे. ओके आणि हीच गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी फायद्याची. म्हणजे इथे मी खरं तर सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाकडे गेले आणि अर्जुन जो होता तो डोक्याशी बसला होता आणि दुर्योधन पायाशी बसला होता, श्रीकृष्णाने दुर्योधनाला विचारलं की काय हवं आहे, तर दुर्योधनाने म्हणजे दोन ऑप्शन श्रीकृष्णाने दिले, तर त्यांनी सांगितलं की मला 18 अक्षवाहिनी सेना हवी आहे म्हणून, आणि अर्जुनाने सांगितलं की तुला काय हवंय, तेव्हा अर्जुन म्हटला की मला फक्त देवा तुम्हीच हवे आहात. तसं मी काय म्हणेन की तुमच्या म्हणजे मग आणि आपण सगळ्यांना माहिती की महाभारत युद्ध 18 अक्षवाहिनी सेना दुर्योधनाकडे असताना हरला आणि एक श्रीकृष्ण असताना अर्जुन जिंकला, तर त्याच पद्धतीने असा श्रीकृष्ण व्यवसायामधला श्रीकृष्ण जिथे ज्योतिराम सपकाळ सर आपल्या सोबत असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी राहणार नाही. त्याच्यामुळे दिलं गेलं याच्यापेक्षा व्यक्ती जास्त महत्वाचं आहे आणि अशी व्यक्ती आहे हा सगळ्यात मोठा माझा फायदा आहे असं मी समजतो. क्या बात आहे, तुम्ही जे एक्झाम्पल सांगतायत याच्यावरून तुम्ही किती अभ्यास केलेला आहे इतिहासाचा किंवा या सर्व गोष्टीचा ते तुमच्या लक्षात येते.
आपण आतापर्यंत जे बोललो ते आपल्या प्रोफेशनल लाईफविषयी आपल्या बिझनेसविषयी बोललेलो आहे, याचासुद्धा तुमच्या फॅमिली लाईफमध्ये काही बदल झाला असेल. मला जाणून घ्यायला आवडेल की डिसेंबरमध्ये तुम्ही महागृत कम्युनिटी जॉईन केली, त्यानंतर तुमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे, पण त्यामुळे तुमच्या फॅमिलीवरती काही चांगला किंवा वाईट परिणाम झाला का, आणि झाला असेल तर कशा प्रकारे? येस, खूप छान प्रश्न आहे मित्रांनो. जेव्हा एखादा व्यवसाय, आधी मी वाईट गोष्ट सांगतो आणि मग चांगल्या गोष्टी सांगतो, एखादा व्यावसायिक व्यवसाय करत असतो ना, तेव्हा एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा, म्हणजे मलाही ती अडचण यायची की मला आधी विकायला नको वाटायचं, पण मला जेव्हा हे समजले की आपण विकत नाही आहोत तर आपण समोरच्याला घ्यायला मदत करतो आहोत, तेव्हा मला हे पटलं आणि तेव्हापासून हे करायला लागलो. पण हे करत असताना अतिशय प्रत्येक, म्हणजे आता जसं की ज्योतिराम सपकाळ सर झाले किंवा मी झालो, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जे येतात ना ते खरोखर ज्युनियर पर्सन असतात आणि त्यांना खरोखर समाजासाठी काहीतरी करायचं असतं. पण जेव्हा समाजासाठी काहीतरी करत असताना ते सर्वतोपरी पैसा हाच विषय सगळे गोष्ट ठेवत नसतात, तसं सपकाळ सरही ठेवत नाहीत आणि मीही ठेवत नाही. पण आपण खूप कमी पैशांमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला सेवा देत असतो आणि त्या बदल्यामध्ये आपण जो सेवा देत असताना जो वेळ देतो आणि एका विशिष्ट दिवशी विशिष्ट या कालावधीमध्ये, तर लक्षात घ्या तो कोच जो असतो, तो जो मेंटर असतो, तो सॅक्रिफाईस करत असतो आपल्या कुटुंबाला. ओके, तर अशा वेळेस लक्षात घ्या त्या कुटुंबाची फॅमिली देखील सॅक्रिफाईस करत असते. सो त्या व्यक्तीला देखील अप्रिशिएट करणं गरजेचं असतं. मग त्या व्यक्तीला जर समजा तुम्हाला 8 वाजता कुठे त्यांच्यासोबत, म्हणजे आपल्या कोच सोबत त्यांच्या फॅमिलीला कुठे जायचं असेल तर ते जाऊ शकत नसतात. सो अशा वेळेस मग त्यांनी लक्षात घ्या, ते जर तिथे गेले तर आपल्याला चांगल्या नॉलेज पासून मुकावं लागतं, म्हणून ते आपल्याला वेळ देतात, तर त्या वेळेची योग्य किंमत समोरच्या व्यक्तींनीही दिली गेली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ती जर दिली गेली नाही तर त्या कोचने आपल्यासाठी सॅक्रिफाईस करून उपयोग तो काय? ओके, त्याच्यामुळे जे कोणी कोच म्हणून ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊ घातलेले आहेत, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण समोरच्याला एकतर विकणार नाही आणि विकायचंच आहे तर बाजार करू नका कवडी मोलकी म्हणून. तुमच्या नॉलेजला ऑथेंटिक न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यामधून तुमचं फॅमिलीला सिक्युअर झालं पाहिजे. सो मला हा आलेला अनुभव, आणि त्याच्यानंतर ना जेव्हा मला हा सुरुवातीला त्रास झाला, त्याच्यानंतर मी थोडासा शहाणा झालो, आणि शहाणा झाल्यानंतर ना आज किती रुपये खर्च केले असं मी माझ्या पत्नीला विचारणारा, हा आज कुठे जायचंय, ओके तू जा. इथपर्यंतचा जो माझा प्रवास होता तो झालेला आहे आणि फॅमिली लाईफ मध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे करत करत मी करत असताना किंवा मी शिकत असताना आमच्या सौभाग्यवती, म्हणजे माझ्या सौभाग्यवती कधी शिकल्या हेच मला कळलं नाही. आज ते कदाचित माझ्यापेक्षाही चांगलं काम हे ते करतायत, आणि त्यांच्या वैचारिक क्षमतेमध्ये, बौद्धिक क्षमतेमध्ये, त्याच्यानंतर कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये, आत्मविश्वासामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि खरं तर मी जे कोर्स घेतो ते माझ्यापेक्षा चांगलं त्या घेऊ शकतात, म्हणजे बोलून ऐकून आता त्या पद्धतीने तयार झालेलं आहे. सो आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे. म्हणजे पूर्वी लक्षात घ्या, मी कुठे जायचं असेल तर बसने जायचो, पण आजही मला बसने जाऊच शकतो मी, परंतु आज मी संध्याकाळी मला क्लास असतो त्याच्यामुळे कुठेही जायचं असेल तर मी गाडीने जातो आणि रिटर्न त्याच दिवशी येतो. तर तो एक जीवन पद्धतीमध्ये बदल झालेला आहे की क्वालिटी जीवन पद्धती आपल्याला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायला एक अतीव आनंद होतो की आज माझं एक ऑफिस आहे, ऑफिसमध्ये 4 जण स्टाफ आहेत, आणि जेव्हा त्यांना आपण म्हणजे मानधन देतो, तो मानधन देत असताना जो मिळणारं समाधान आहे ना, ते जीवनामधल्या कोणत्या, म्हणजे नाही काय, खूप मोठ्या अचीवमेंटच्या बरोबरीनेच करता येऊ शकतो. कारण आजपर्यंत आपण दुसऱ्याचं घेतलेलं असतं, पण जेव्हा आपण देतो ना, कारण ह्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. ओके, आणि जेव्हा आपण समाजाची सेवा या पद्धतीने करत असतो ना, तर याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नसतो. त्याच्यासाठी मी सगळ्यांना असं सांगेल, घेण्यापेक्षा देण्यावरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही द्यायला शिकता तेव्हा मागावा लागत नाही, आपोआप मिळतं. आणि हा माझ्या जीवनामध्ये, आणि खरं सांगू का, स्टाफ देखील एवढा चांगला आहे की आजचीच गोष्ट, मी ऑफिसला दिवसभर आलो नाही आपल्या मीटिंगच्या निमित्ताने आलो, पण आज मला कोणतीही गोष्ट पाहावी लागली नाही, तर अशा पद्धतीचं हे स्टाफ आहे आणि खूप चांगला शिकलेला स्टाफ आहे, याचा मला आनंद आहे. येस येस येस, प्रत्येक उद्योजकाने शेवटचं जे शब्द उमेश कुलकर्णी सांगितले ते 100% इम्प्लिमेंट केले पाहिजे, त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. ते म्हणजे जेवढं आपण जास्त देतो ना, तेवढं जास्त रिटर्न आपल्याला मिळतं.
खूप छान पद्धतीने उमेजी तुम्ही सांगितलेलं आहे. आत्ता आपण खूप महत्वाचा प्रश्नाकडे येतोय, तो म्हणजे आज हा व्हिडिओ अनेक उद्योजक, मराठी उद्योजक बघत असणार आहेत, मग त्यांनी आपली महाग्रोथ कम्युनिटी का जॉईन केली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? त्याला जीवनामध्ये खरोखर यशस्वी व्हायचं आहे आणि काहीतरी बनायचं आहे, ओके, त्या व्यक्तीने अवश्य यशस्वी होण्यासाठी केली पाहिजे, ओके. आणि मित्रांनो, तुम्हाला एक अगदी मनापासून सांगतो, आत्ताच अनेक जणांचे जॉब गेलेले आहेत, AI टूल्स आलेले आहेत, आत्ता पाश्चिमात्य देशामध्ये अमेरिकेमध्ये वगैरे मंदी ऑलरेडी आहे आणि अजून ती वाढती आहे, तर भविष्यामध्ये अनेक जॉब जाणार आहेत. आणि आत्मनिर्भर भारत ही आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी जी काय म्हणायचंय त्याला, आत्मनिर्भर भारत हा जो एक आवाज दिलेला आहे, ओके, तर या विषयाचा आपण एक भाग झालो पाहिजे आणि व्यवसाय नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्यावरती जास्त विश्वास ठेवला पाहिजे. आणि नोकरी आपण कशी देऊ शकतो, म्हणजे देऊ शकण्यासाठी म्हणून ही कम्युनिटी जॉईन केली पाहिजे. ग्रेट ग्रेट ग्रेट, नाही का? कारण आयुष्य चाललंय, म्हणजे आज हा इंटरव्ह्यू दिला, उद्या तो इंटरव्ह्यू दिला, बॉसचं प्रेशर, अशा सगळ्या गोष्टीतून फ्रेश राहून स्वतःच काहीतरी करा. आणि स्वतः लक्षात घ्या, समाजाला काहीतरी द्या. अरे किती दिवस तुम्ही कोणाच्या आधिपत्याखाली जगणार आहे, म्हणजे कधीतरी हे बंद केलं पाहिजे. आणि मागण्यापेक्षा देण्यावरती ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवाल ना, त्याच दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल. आणि हे तुम्हाला देणार, लक्षात घ्या, अजून एक उदाहरण सांगतो, परत मी तेच सांगेन की आपण दीपावलीतलं लक्ष्मीपूजन करतो, ओके. आता दीपावलीतलं लक्ष्मीपूजन करतो हे लक्ष्मीचं पूजन नाही, तर अलक्ष्मी निरसनार्थ पूजन आहे, म्हणजे तुमच्याकडची वाईट लक्ष्मी काढून टाकण्यासाठी म्हणून ते पूजन. त्या दिवशी तुम्हाला दान धर्म व्यवस्थित पद्धतीने केलं गेलं पाहिजे आणि त्या अंगाने तुमच्याकडची वाईट लक्ष्मी तुम्हाला काढून टाकायची असते. जोपर्यंत तुमच्याकडची वाईट लक्ष्मी निघून जाणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडे सुलक्ष्मी येणार नाही. कारण सुलक्ष्मीची मोठी बहीण ही अलक्ष्मी आहे. अलक्ष्मी गेल्याशिवाय सुलक्ष्मी तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि सुलक्ष्मी तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सत्यनारायण केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, गुरुजी इथं आता सत्यनारायण काय सांगायला लागला तुम्ही? मुळात लक्षात घ्या, सत्यनारायण म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. सत्य, सगळ्यांनी व्याख्या लिहून घ्या, सत्य म्हणजे प्रामाणिक, नर म्हणजे माणूस, माणसाचा दुसरा अर्थ असा आहे कर्म करणे, आणि अयन, अयन म्हणजे उत्पत्ती. बघा, आता दक्षिणायन उत्तरायण असे दोन अयन असतात. उत्तरायणामध्ये झाडाची सगळी पालवी पडते आणि जसं दक्षिणायन सुरू होतं तशी आपली प्रकृती नव्याने प्रसवते. म्हणजेच या पूर्ण नावाचा जर अर्थ आपण विचारात घेतला तर प्रामाणिकपणे, मानवाने, सातत्याने कार्य केल्यानंतर त्याच्यातून जे उत्पन्न होतं त्यास सत्यनारायण असं म्हणतात. तर अशा पद्धतीचा जर सत्यनारायण तुम्हाला करून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्याकडे लक्षात द्या, मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमच्याकडे तयार झालेल्या चुकीच्या पद्धतीचा पैसा जो आहे तो तुम्हाला खर्च केला पाहिजे. मग तो खर्चच करायचा तर कुठे केला गेला पाहिजे हे देखील जास्त महत्वाचं आहे. ज्ञानावरती खर्च करा, समाजाला सहाय्यभूत होण्यासाठी खर्च करा, त्याचाच तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही खर्च करून सत्यनारायण केला तर तुम्ही निश्चित यशस्वी होणार आहे. आणि या पद्धतीचं यशप्राप्ती जर तुम्हाला करायची असेल तर आपली कम्युनिटी जॉईन करणं गरजेचं नाही, केल्याशिवाय गत्यंतर नाही असं मी म्हणेन. आणि जो करेल तोच यशस्वी होईल, नाहीतर जो करणार नाही तो जसं आयुष्य रडगाणं चाललंय तसाच तो रडेल, तो कधीही जीवनामध्ये पुढे जाणार नाही. त्याच्यामुळे मनोमन त्याला यशस्वी व्हायचंय, त्याने ही कम्युनिटी अवश्य जॉईन करा. मला फायदा झालाय, तुम्हालाही निश्चित होईल. कारण लक्षात घ्या मित्रांनो, एकच सांग, तुमच्याकडे संख्याबळ किती आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे मार्गदर्शक कसा आहे आणि कोण आहे त्याला जास्त महत्व आहे. त्याच्यामुळे उत्तम मार्गदर्शक जर निवडला तर पथ चालन हे निश्चितच सोपं होऊन जातं. आणि म्हणून ही कम्युनिटी जॉईन केली पाहिजे. सर क्या बात आहे, कम्युनिटी का जॉईन केली पाहिजे? आत्तापर्यंत अनेक इंटरव्ह्यू मी घेतलेले आहेत पण सर्वात डिटेल्समध्ये उत्तर उमेशजी तुम्ही दिलेलं आहे. उमेशजी, हा व्हिडिओ अनेक मराठी उद्योजक पाहत आहेत, तुम्ही वास्तूमध्ये एक्सपर्ट आहात, मग तुम्ही अशा कोणत्या दोन वास्तूमधल्या टिप्स त्यांना देऊ शकता का की ज्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये त्याचा फायदा होईल? निश्चितच,
मुळात आपला वर्ग म्हणजे जेव्हा कोणी या विषयामध्ये नवीन येत असतो त्याला दोन समस्या येत असतात. एक समस्या म्हणजे सर तुम्ही शिकवताय पण लक्षात राहत नाही, सर मला पाहायची इच्छा आहे पण मला पाहायची इच्छा होत नाही, तर अशा दोन समस्या असतात. तर आपण जे पाहतो आहोत हे लक्षात राहण्यासाठी याचा अभ्यास करायला कुठे बसावं, तर आपल्या घराच्या ईशान्य प्रभागामध्ये बसल्यानंतर तुम्ही जे अभ्यासाल ते लक्षात राहायला मदत होईल. पण तुम्हाला समजा वेळच मिळत नाहीये पण तुम्हाला खरोखर जेन्युइनली अभ्यास करायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या बरोबर मधल्या प्रभागामध्ये बसलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे म्हणजे नाही का तुम्हाला जो काही एका जागेवरती बसून भरपूर असा अभ्यास करता येत नाही तो अभ्यास तुमच्याकडून होईल. तर हे दोन उपाय मी तुम्हाला निश्चित सांगेन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही आता जे काही कार्य करताय, म्हणजे आता समजा सरांनी एखादा कोर्स लॉन्च केला आणि तो तुमच्याकडे घ्यायला पैसे नाहीत असं जर होत असेल, तर एक महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगेन की तुमचा जो काही इन्कम आहे त्याच्यातला 3% दान करा. कारण लक्षात घ्या, तुमच्याकडे पैसा येत नाही त्याचाच अर्थ तुमच्याकडे वाईट अलक्ष्मी आलेली आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक पद्धत आहे, जेव्हा मोठी व्यक्ती आपल्या जवळ असते तेव्हा छोट्या व्यक्तीने तिथे जाऊ नये. म्हणजे आपले वडील जर बसले असतील एखाद्या ठिकाणी तर आपण त्यांच्या तिथे जाऊन बसतो का? नाही बसावं, ही मुळात आपली संस्कृती नाहीये. आपण जर झोपलो असू आणि तिथे जर आपला मोठा भाऊ आला तरीही उठून बसणं ही आपली संस्कृती आहे. त्याच पद्धतीने जिथे लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी असते तिथे सुलक्ष्मी जात नाही. म्हणून तुमच्याकडे जे काही धन येत असतं महिन्याला त्याच्यातलं किमान 3% जर तुम्ही दान केलं तर ते सुलक्ष्मीमध्ये राहिलेलं धन हे सुलक्ष्मीमध्ये कन्वर्ट होतं आणि ते कन्वर्ट झाल्याने तुमच्याकडे लक्ष्मी टिकायला मदत होते. मित्रांनो, हे तिन्ही उपाय 3 महिने करून पहा आणि तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला या खालच्या व्हिडिओमध्ये अवश्य सांगा. वेळ प्रसंगी सरांना फोन करून सांगा, वेळ प्रसंगी मलाही स्वतः सांगितल्यास निश्चितच आनंद वाटेल. उमेशजी, आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. हा व्हिडिओ अनेक उद्योजक बघत असणार आहेत, सो त्यांना यशस्वी होण्यासाठी असे कोणते 2 गुण त्यांनी आत्मसात केले पाहिजेत की ज्याच्यामुळे ते लवकर यशस्वी होऊ शकतात? खरं तर मी 2 गुण तेच सांगेन जो पहिला सांगितला, प्रत्येकाने सत्यनारायण करा. प्रामाणिकपणे मानवाने सातत्याने कार्य केल्यानंतर त्याच्यातून जे प्राप्त होणार आहे त्या सत्यनारायण म्हणतात. मग तुमच्या जीवनामध्ये पहिला नियम तुम्ही हे लिहून घ्या, प्रामाणिकपणे मानवाने म्हणजे तुम्ही स्वतः सातत्याने सर जे शिकवतात ते इम्प्लिमेंटेशन करत राहिलं पाहिजे. ओके, आणि इम्प्लिमेंटेशन करण्यानेच तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. आणि लक्ष्मीचा अर्थ काय आहे? मी स्वतः लक्षपूर्वक कार्य केल्यानंतर त्याच्यातून जे प्राप्त होतं त्याला लक्ष्मी म्हणतात. ओके, तर तुम्ही सत्यनारायण केला तर सत्यनारायणातून लक्ष्मी प्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्तीतून आपल्याला प्रमोद आणि अमोद अशा 2 गोष्टी प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय? प्रमोद म्हणजे काय लक्षात घ्या, आनंद. अमोद म्हणजे काय? परमानंद. जो आनंदाच्याही पलीकडचा जो असतो त्याला अमोद असं म्हटलं जातं. आणि म्हणजेच हे अमोद म्हणजेच मित्रांनो यश आहे, यशस्वी होणे आहे. आणि असं जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला जे सर शिकवतात त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आणि पैशाच्या पाठीमागे न दवडता कार्याच्या पाठीमागे दवडलं पाहिजे. ह्या जर 2 गोष्टी तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. उमेशजी, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक उद्योजकाला सांगितलेलं आहे की त्यांनी यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे. मी सर्व मराठी उद्योजकांना रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे तुमच्या परिचयाचे उद्योजक आहेत त्यांना व्हॉट्सॲपवरती पाठवा. जे तरुण मुलं आहेत ज्यांना पुढे जाऊन व्यवसाय सुरू करायचा आहे त्या प्रत्येकाला पाठवा आणि प्रत्येकाला पूर्ण व्हिडिओ पाहायला सांगा. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी व्यवसाय का सुरू केला पाहिजे, महागृत कम्युनिटी का जॉईन केली पाहिजे हे उमेश कुलकर्णी यांनी त्यांची जर्नी जी सांगितलेली आहे त्याच्यातून तुम्हाला नक्की शिकायला मिळेल. महागृत कम्युनिटी ही मराठी उद्योजकांचा महापरिवार आहे. या ठिकाणी प्रत्येक मराठी उद्योजक आपला व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी येत असतो. या ठिकाणी अनेक नॉलेज स्किल दिलं जातं जे प्रॅक्टिकली प्रत्येक उद्योजक त्याच्या व्यवसायामध्ये वापरतो आणि त्याचा फायदा असा होतो की त्याचा व्यवसाय डिजिटल होऊन ग्रो व्हायला सुरुवात होते आणि तो एम्प्टी फ्रीडम कडे प्रवासाला सुरुवात करतो. एम्प्टी, एम फॉर मनी आणि टी फॉर टाइम. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला डिजिटल करता तेव्हा तुमचा वेळ तर वाचतोच पण पैसेसुद्धा भरपूर जास्त मिळतात.
मी पुन्हा एकदा सांगेन, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर उमेश कुलकर्णी यांचे सर्व सोशल मीडियाच्या लिंक्स व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता. सो उमेश कुलकर्णीजी, तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमची जर्नी सांगितलीत, खूप चांगलं मार्गदर्शन केलं अनेक उद्योजकांना, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. धन्यवाद उमेश कुलकर्णीजी. धन्यवाद. श्रीराम समर्थ. आणि मित्रांनो, मानव या न मानव, वास्तुशास्त्र प्रत्यक्ष अनुभूतिका शास्त्र आहे आणि याचा सगळ्यांना आपल्याला भरभरून फायदा व्हावा, आपण खूप याचा फायदा करून घ्यावा, जीवनामध्ये आपण देखील यशस्वी व्हावं, या शुभेच्छांसह आज इथेच थांबतो. आज सपकाळ सरांनी बोलण्याची संधी दिली, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली, याबद्दल मी सपकाळ सरांचं अगदी हृदयापासून खूप खूप आभारी आहे. एवढंच सांगेन जाता जाता, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. सर्वे भवन्तु सुखिनः, आपण सर्वजण सुखी व्हावे. सर्वे सन्तु निरामयः, आपण सगळ्यांनी निरामय निरोगी आयुष्य जगावं. सर्वे भद्राणि पश्यन्तु, आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी भरभरून यशस्वी झालेलं आपल्या ह्या पंचेंद्रियांनी डोळ्यांनी पाहावं. आणि मा कश्चित् दुःखम् आपनुयात, आपल्या जीवनामध्ये चुकूनही दुःख येऊ नये अशी श्री गुरु परंपरेचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद. श्रीराम समर्थ. धन्यवाद उमेशजी, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अनेक उद्योजकांना या तुमच्या जर्नीमधून मार्गदर्शन केलेलं आहे. याचा फायदा अनेक उद्योजकांना होणार आहे. सर्व उद्योजकांना एकच रिक्वेस्ट आहे, उमेश कुलकर्णीजींनी ज्या 3 टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि त्यानंतर तुमचा अनुभव या व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंटमध्ये टाईप करा. सो धन्यवाद उमेशजी. धन्यवाद. धन्यवाद. श्रीराम समर्थ. श्रीराम.